श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत हीच स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपल्या व्हिडिओचा विषय असणार आहे परवा दिवशी म्हणजेच तेवीस नोव्हेंबर रोजी आहे देवउणी एकादशी कार्तिक महिन्यातली जी एकादशी येते तिला देवउटणी एकादशी म्हणतात या दिवशी आपल्याला तुळशी मातेला एक महत्त्वाची गोष्ट अर्पण करायची आहे ती गोष्ट कोणती आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर या एकादशीचं महत्त्व एक काय आहे या एकादशीपासून काय सुरुवात होते कोणत्या गोष्टी करायला सुरुवात होते कोणती शुभ कार्य सुरू होतात ही सर्व माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका देवउटणी म्हणजेच कार्तिकी एकादशीला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी सर्व देव जागे होतात आणि या दिवसापासून चातुर्माससुद्धा संपतो आणि हा शुभ कालखंडाचा प्रारंभ मानला जातो यावर्षी देऊटणी एकादशी ही तेवीस नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार असून दुसऱ्या दिवसापासून तुळशी विवाहाला सुरुवात होत आहे देऊटणी एकादशी ही एक अवर्णनीय शुभमुहूर्त मानला जातो आणि या दिवसापासून लग्न कार्य असेल बारस असेल यासह खूप सारी शुभ कार्य जी आहेत ती सुरू होतात धार्मिक मान्यतेनुसार कार्तिकी एकादशीच्या दिवसापासूनच विश्वाचे नियंत्रक भगवान विष्णू आणि सर्व देव चार महिन्यांच्या योग निद्रेतून जागे होतात आणि आपापली कर्तव्ये स्वीकारतात सर्व शुभ कार्य देव उठल्यानंतरच होतात देऊठणी एकादशीचा शुभ मुहूर्त बावीस नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजून तीन मिनिटांनी सुरू होईल तर तेवीस नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजून एक मिनिटांनी संपेल त्यामुळे गुरुवारी देऊटणी एकादशीचे व्रत केले जाणार आहे आणि हे व्रत सोडण्याचा दिवस आहे तो म्हणजे चोवीस नोव्हेंबर रोजी सकाळी सहा ते आठ वाजून तेरा मिनिटांपर्यंत आपण हे व्रत सोडू शकतो देवउठणी एकादशीच्या पूजेची पद्धत सुद्धा ज्याप्रमाणे आपण दरवेळी दर एकादशीला पूजा करतो त्याच पद्धतीने करायची आहे या दिवशी आपल्याला घरामध्ये म्हणजे घराच्या अंगणामध्ये भगवान विष्णूंच्या चरणांचा आकार बनवायचा आहे आणि संध्याकाळी आपल्याला मुख्य दरवाज्यावरती दोन्ही बाजूंना दिवे लावायचे आहे त्यानंतर रात्री विष्णूंसह देवी देवतांची पूजा करायची आहे आपल्या घरातील शंख असेल तर शंख नाहीतर मग घंटा वाजवून भगवान विष्णूंना उठवायचा आहे चार महिन्यांच्या निद्रेनंतर विष्णू देवता जागृत झाल्यावर देऊटणी एकादशीच्या दिवशी शालिग्राम आणि तुळशीचा विवाह होतो व त्यानंतर लग्नकार्य सुरू होतात क्षीरसागरात चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर भगवान विष्णू पुन्हा विश्वाचे संचालन कार्य करण्याचे कार्य हाती घेतात आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीपासून म्हणजेच देवशयनी एकादशीपासून श्रीहरी हे झोपी गेलेले होते आणि नंतर ते देव देवउणे एकादशीला उठतात तेवीस नोव्हेंबरला एकादशी झाल्यानंतर चोवीस नोव्हेंबरपासून तुलसी विवाहारंभाला सुरुवात होते आणि सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत म्हणजे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुलसी विवाह समाप्ती होते आता आपल्याला देव उठणी एकादशीच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण जशी आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करतो त्याच पद्धतीने आपल्याला तुळशी मातेची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे परंतु या दिवशी एकादशी असते तुळशी मातेचं निर्जला व्रत असतं त्याच्यामुळे आपण पाणी घालू शकत नाही परंतु तुळशीला तुपाचा दिवा अर्पण करायचा आहे सूर्योदयापूर्वी आपल्याला जर हे शक्य झालं तर अतिशय उत्तम आहे त्याचबरोबर तुळशी मातेची जितकी जास्त सेवा करता येईल तितकी जास्त सेवा आपण या दिवशी करू शकतो तुम्हाला जर शक्य असेल तर तुळशी मातेला तुम्ही अकरा फेऱ्या घालू शकतात आणि तुळशी मंत्र जो आहे तो म्हणू शकतात फक्त या दिवशी आपल्याला पाणी अर्पण करायचं नाही कारण या दिवशी भगवान विष्णूंसाठी तुळशी माता सुद्धा उपवास करत असते तर मग अशी गोष्ट कोणती आहे जी आपल्याला अर्पण करायची आहे तुळशी मातेला तर ती म्हणजे लाल चुनरी लाल चुनरी ही अत्यंत प्रिय आहे तुळशी मातेला चुनरीच नाही तर शृंगाराच्या ज्या पण वस्तू असतात त्या आपण प्रत्येक एकादशीला म्हणजे महिन्यामध्ये येणाऱ्या दोन एकादशी असतात तर त्या दोनही एकादशींना आपल्याला तुळशी मातेला जे शृंगाराचं साहित्य आहे ते अर्पण करायचं आहे त्याच्यापैकीच चुनरी ही सुद्धा येते परंतु तुम्ही चुनरीसोबतच आपलं शृंगाराचं जे साहित्य असतं टिकली बांगडी किंवा मग कंगवा आरसा या सर्व ज्या गोष्टी आहेत तर त्या सर्व गोष्टी आपल्याला तुळशी मातेला या दिवशी न विसरता न चुकता अर्पण करायच्या आहे आता तुम्ही म्हणाल की या दिवशी आपण या गोष्टी अर्पण केल्यानंतर काय करायचं तर या गोष्टी जर तुम्ही एकादशीच्या दिवशी अर्पण करत असाल तर नंतर त्या कुणाला तरी तुम्ही दान देऊ शकता जर तसं करायचं नसेल तर या गोष्टी ज्या आहेत त्या बघा तुळशी मातेचा विवाह जो आहे तो पुढचे चार दिवस जो आहे तो विवाह चालेल म्हणजे पौर्णिमेपर्यंत तर आपण या काळामध्ये आपल्या घरामध्ये तुळशी मातेचा विवाह सुद्धा करायचा आहे त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही ही चुनरी असेल किंवा मग बाकीच्या गोष्टी असतील तर त्याचा उपयोग करू शकता तुळशी मातेला जी लाल चुनरी अर्पण केली जाते तर ती तुळशी मातेवरती नेहमी ठेवली तर अतिशय उत्तम मानलं जातं असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये तुळशी मातेला एकादशीच्या दिवशी या गोष्टी अर्पण केल्या जातात तर त्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही कारण मात माता लक्ष्मीचे आशीर्वाद त्याचबरोबर तुळशी मातेच्या आशीर्वाद आणि भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय अस असते तुळस म्हणून भगवान विष्णूंचे सुद्धा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात त्याच्यामुळे एकादशीच्या दिवशी लाल चुनरी आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायची आहे आणि ती तिच्यावरती तशीच ठेवली तरीसुद्धा चालेल नंतर जेव्हा कधीही तुळशी मातेची चुनरी खराब होईल तेव्हा तुम्ही नवीन दुसऱ्या एकादशीला ही चुनरी जी आहे ती नवीन घेऊ शकता आणि ती तुळशी मातेला अर्पण करू शकता परंतु देवउठनी एकादशीच्या दिवशी आपल्याला हे कार्य नक्की करायचं आहे आणि त्याचबरोबर तुळशी मातेला आपल्याला सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा देवउठनी एकादशीच्या दिवशी लावायचं आहे कारण तूप हे लक्ष्मीला प्रसन्न करून घेते आणि त्याच्यामुळे तुपाचा दिवा लावला जातो शक्य नसेल तर तुम्ही तेलाचा सुद्धा लावू शकता परंतु जर शक्य असेल तर तुम्ही नक्की त्या ठिकाणी तुपाचा दिवा लावा त्याच्यामध्ये थोडीशी हळद जी आहे ती ॲड करा याच्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी प्रसन्न होते माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि आनंदाने आपल्या घरामध्ये नांदू लागते तुळशीच्या रोपाची नियमित पूजा केल्यास भगवान विष्णू तसेच देवी लक्ष्मी प्रसन्न होते असं मानलं जातं यामुळे आपल्या घरामध्ये कधीही पैशांची कमतरता भासत नाही करिअरमध्ये जर अडथळे येत असतील तर ते सुद्धा दूर होतात घरात नेहमी शांती राहते आणि आपल्या संकटांचा सुद्धा नाश होतो याच्यामुळे आपल्याला दररोज नित्य नियमाने न चुकता तुळशी मातेची पूजा करायची आहे परंतु याच्यासाठी सुद्धा काही विशेष पद्धती वापरल्या जातात म्हणजे गुरुवार आणि शुक्रवारच्या दिवशी आपण प्रभावी उपाय जे आहे ते करू शकतो तर त्यातील पहिला जो उपाय आहे तो म्हणजे कुटुंबाच्या सुखशांतीसाठी आपल्याला तुळशीला पाच वस्तू अर्पण करायच्या आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते तो म्हणजे तुळशीला तुपाचा दिवा रोज अर्पण करायचा आहे असं केल्याने सुद्धा तुळशी माता आपल्यावरती प्रसन्न होते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करते आणि धा दा, धनधान्याचा आशीर्वादसुद्धा आपल्याला माता लक्ष्मी देत असते त्याचबरोबर आपले काही ग्रह दोष असतील तर ते सुद्धा दूर होत असतात शृंगाराचं साहित्य जे आहे ते, ते आपल्याला प्रत्येक एकादशीला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे यामध्ये मग बांग बांगड्या बिंदी लाल चुनरी हळद कुंकू इत्यादींचा आपण समावेश करू शकतो असे केल्याने देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होते आणि याच्यामुळे व्यक्तीच्या मनातील इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण करते उसाचा रस अर्पण करणं हे सुद्धा अत्यंत शुभ मानलं जातं परंतु उसाचा रस अर्पण करताना हा रस आपल्याला पंचमीच्या दिवशी अर्पण करायचा असतो कोणत्याही पंचमीला तुम्ही हा उसाचा रस तुळशी मातेला अर्पण करू शकता याच्यामुळे धन सुख शांती राहते आणि त्याचबरोबर जीवनामध्ये आनंद वाढण्यास मदत होते सर्व प्रकारच्या ता त्रासांपासून आपल्याला मुक्तता मिळते प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं की आपलं जीवन सुखी असावं जर तुम्हालाही असं वाटत असेल तर तुळशीला नित्य नियमाने आपण पाणी अर्पण करायचं आहे एकादशी आणि रविवारचा दिवस सोडून असं केल्याने सुद्धा तुळशीचं रोप आपलं समृद्ध होतं आणि याच्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरावरती नेहमी धनाचा वर्षाव करत असते तर अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण नियमितपणे तुळशी मातेला अर्पण करायला हव्यात त्यापैकी चुनरी जी आहे ती आपल्याला देव उठणी एकादशीच्या दिवशी नक्की आणि न विसरता अर्पण करायचे आहे आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद